नमस्कार, मी संकेत आवटे। शार्क टँक तर तुम्हाला माहितीच असेल, वेगवेगळे शार्क बसलेले असतात पैसे वाटण्यासाठी आणि वेगवेगळे छोटे छोटे मासे येतात पैसे घेण्यासाठी। मग ते शार्क त्यांना खाऊन टाकतात की काही ऑफर्स देतात हे तुम्हाला माहिती असेलच। आणि सगळ्यात महत्त्वाचा आपला अश्निर्देव तो सुद्धा तुम्हाला माहिती असेल। आणि एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्हाला अश्निर ग्रोवरबद्दल व्हिडिओ हवा असेल ना तर कमेंट करा, कारण तो खूप जास्त पॉप्युलर होतो आहे आणि खूप त्याची इंटरेस्टिंग स्टोरी आणि एक इंटरेस्टिंग व्हिडिओ होऊ शकतो, म्हणून मी तुमचं मत विचारतो आहे। पण याच शार्क टँकमध्ये वेगवेगळ्या लोकांना फंडिंग दिलं जातं आणि यातलाच एक महत्त्वाचा माणूस जुगाडू कमलेश, आपला मराठी महाराष्ट्रीयन माणूस जो अस्सल गावठी भाषेमध्ये बोलून 30 लाख रुपयाचं फंडिंग घेतो, जर कमलेश करू शकतो ज्याचं शिक्षण खूप कमी आहे, साधारण गावातून आलेला आहे, ह्यूज रिस्पेक्ट आहे मला त्याच्या बाबतीत। पण त्याला बघून बऱ्याच लोकांना वाटतं मी तर ग्रॅज्युएट झालो आहे, माझ्याकडे तर खूप चांगली डिग्री आहे, माझ्याकडे खूप चांगला एक्सपिरियन्स आहे, मग मी करू शकणार नाही का? बिझनेस करणं एवढं सोपं नाही आणि अशक्य सुद्धा नाही। जर तुम्हालाही बिझनेस करायचा असेल, 100% त्यामध्ये यशस्वी व्हायचा असेल, तर मी तुमची मदत करू शकतो। हा व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत बघा, मी तुम्हाला 100% खात्री देऊन सांगेन की खूप चांगल्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील। जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण अशाच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। पहिला पॉइंट आहे मनी बॅकअप। जेव्हा तुम्ही कुठलंही काम करता तुम्हाला तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो, मग तो मेंटली सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे। फिजिकली ते तुम्हाला मदत करतात नाही करतात तो पार्ट वेगळा आहे, पण मेंटली सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे। तो सपोर्ट असेल नसेल पण त्रास फॅमिलीचा असणं हे खूप टेन्शनधारक आहे जर तुम्ही बिझनेस करणार असाल तर, कारण घरातूनच सारखं किरकिर सुरू असेल ना तर तुम्ही प्रॉपर फोकस करू शकत नाही। मग ही किरकिर हा त्रास कधी होणार नाही जेव्हा तुम्ही त्यांना फायनान्शियली सिक्युअर करणार, तुम्ही त्यांना व्यवस्थित सगळा प्लॅन समजावून सांगणार। एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा आपल्याला बिझनेस करायचा आपण डायरेक्ट जॉब सोडतो आणि बिझनेस करायला सुरुवात करतो। आता बिझनेस करणार म्हणजे उद्या उठून त्यामधून प्रॉफिट मिळणार का? बिलकुल नाही। आपण सुरुवात करणार, मग त्याला हळूहळू फळं लागायला सुरुवात होणार। रोपटं लावलं आणि फळं लागायला लागली असं बिलकुल होणार नाही। म्हणून एक गोष्ट काय होईल की 1 ते 2 वर्ष आपल्याला त्यामधून चांगलं प्रॉफिट मिळणार नाही, अदरवाईज पैसे काही येणार नाहीत। आणि जरी येत असतील तुम्ही ते खर्च कराल तर तो बिझनेस तिथंच संपेल, हे लक्षात घ्या। त्यामुळे जो फॅमिलीचा खर्च असेल तो एक फंड आपण बाजूला काढून ठेवायला पाहिजे। मग तुमच्या मनामध्ये हा प्रश्न येईल की किती फंड बाजूला काढायचा? 50,000, 1 लाख, 1.5 लाख, 5 लाख, किती रुपये? एक सिंपल कन्सेप्ट लक्षात घ्या, त्याला एक फॉर्म्युला आहे। जो खर्च तुमचा आता सध्या प्रत्येक महिन्याला होतोय, आता फॉर एक्झाम्पल तुमच्या घरामध्ये 4 लोक असतील तर कदाचित तुम्ही 5,000 खर्च करत असाल, कदाचित 6-7 लोक असतील ते 10,000 रुपये खर्च करत असतील, कदाचित 2-3 लोक असतील ते सुद्धा 20,000 रुपये खर्च करत असतील। डिपेंड ऑन युअर लाईफस्टाईल। जो तुमचा महिन्याचा खर्च आहे त्याला 3 वर्षांनी मल्टीप्लाय करा, म्हणजेच तुमचा खर्च x 36। फॉर एक्झाम्पल तुम्ही महिन्याला 10,000 रुपये खर्च करताय फॅमिलीमध्ये, तर 10,000 × 36 3,60,000 रुपये तुमचे सेव्हिंग असायला पाहिजेत बँकेमध्ये, आणि ते फक्त आणि फक्त तुम्ही फॅमिलीच्या खर्चासाठी यूज कराल। आणि जो बिझनेसला पैसा लागणार आहे तो पैसा, म्हणजेच हे 3,60,000 कन्सिडर करू नका, तो पैसा वेगळा असेल। दुसरा पॉईंट सुद्धा फॅमिली रिलेटेडच आहे, तो म्हणजे वेळ, टाइम। जेव्हा तुम्ही बिझनेस करणार तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या टोटल वेळेपैकी 90% वेळ पहिल्या वर्षामध्ये तुम्हाला फक्त बिझनेससाठी द्यावा लागतो। डायरेक्ट तो वेळ तुम्ही फॅमिलीसाठी कॉम्प्रोमाइज करून बिझनेसला देता। याआधी जो वेळ होता त्यामधला कदाचित तुम्ही 40 ते 50% जॉबसाठी देता आणि बाकी वेळ फॅमिलीसाठी असतो, पण जेव्हा बिझनेस करणार तेव्हा फुल कॉन्सन्ट्रेशन तुमचं बिझनेसकडे असायला पाहिजे। जर तुम्ही जास्त वेळ फॅमिलीमध्ये स्पेंड करत असाल, इतर छोट्या मोठ्या कामांमध्ये स्पेंड करत असाल, बिझनेसकडे लक्ष नसेल, तर बिझनेस तुमचा संपणार ही काळ्या दगडावरची रेग आहे। त्यामुळे थोडंसं फॅमिलीला तुम्हाला विश्वासात घ्यावं लागेल, थोड्याशा सगळ्या कन्सेप्ट क्लिअर कराव्या लागतील, आणि हे 2 पॉईंट का महत्त्वाचे आहेत, तुम्ही जर या जाळ्यात अडकला ना तर पुढं जाऊ शकत नाही, आणि या मेन जाळ्यातून जेव्हा बाहेर पडाल तेव्हा सगळं जग तुमचं वाट बघत असेल आणि कौतुक करत असेल। जर तुम्हाला दररोज स्टॉक मार्केटमधून कमाई करायची असेल तर ॲडव्हान्स टेक्निकल अनालिसिस कोर्स आमचा जॉईन करू शकता या नंबरला कॉल करून। जर तुम्हाला आम्ही रिसर्च केलेल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर रिच मी स्मॉल कॅशला सबस्क्राईब करू शकता, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, या नंबरला कॉलही करू शकता। तुमचा कम्प्लीट पोर्टफोलिओ डिझाईनचं काम आम्ही करत असतो। तिसरा पॉइंट आहे रिझन फॉर द बिझनेस। हा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे। आणि पहिला एक काम करा, व्हिडिओ इथंच पॉज करा आणि कमेंट करा तुम्ही कोणता बिझनेस करणार आहात आणि का करणार आहात।
खूप इंटरेस्टिंग गेम आहे, त्यामुळे खरंच पॉज करून कमेंट करून बघा, कारण पुढे खूप काही तुम्हाला शिकायला मिळेल. एक गोष्ट लक्षात घ्या, हे कमेंट केल्यानंतर तुमचा बिझनेस काय आहे हे तुम्हाला कळालं, त्याचं कारण तुम्हाला कळालं, पण यामध्ये एक मेजर कारण असणार आहे, मी बिझनेस करतोय कारण तो सक्सेसफुल होतोय म्हणून. संदीपने बिझनेस केला आहे हॉटेलचा म्हणून मी सुद्धा हॉटेल चालू करतोय कारण तो लाखो रुपये त्यामधून कमवतोय. राहुलने बिझनेस केला आहे कपड्याचा, कपड्याच्या बिझनेसमध्ये प्रचंड प्रॉफिट आहे, 50-60% मार्जिन आहे आणि तो करोडो रुपये कमवतोय म्हणून मी पण कमवणार. ही जर कन्सेप्ट तुमची पण असेल तर तुम्ही चुकताय, इकडेच तुम्ही फसताय, कारण इथे आपल्यावर संस्कार झालेले असतात, आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये पॅटर्न बनलेले असतात कम्पॅरिझनचे. आपण प्रत्येक गोष्टीमध्ये कुणाबरोबर तरी कम्पेअर करत असतो, माझी ही कार आहे त्याची मात्र ती कार आहे, माझ्याकडे पण ती असायला पाहिजे होती, त्याची लाईफस्टाईल अशी आहे माझी पण तशीच असायला पाहिजे होती. आणि याला जबाबदार आपले संस्कार, आपलं लहानपण, आपलं बालपण आहे, आपले घरचे आहेत, कारण त्यांनी आपल्याला शिकवलं आहे की प्रत्येक वेळी दुसऱ्याबरोबर आपल्याला ते कम्पेअर करत असतात. नेहमी ते आपल्याला लहानपणापासून शिकवत आलेत की त्याला एवढे पर्सेंट मिळाले पण तुला मिळत नाहीत, तो एवढा हुशार आहे पण तू नाही, तो एवढा जास्त स्पोर्टमध्ये चांगला आहे पण तू मात्र नाहीस. हेच कम्पेरिझन, टेक्निकल भाषेत याला म्हटलं जातं पॅटर्न्स. आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आपल्या विचारांचे पॅटर्न बनतात, जे सतत रिपिटेशन होतं, जे वारंवार आपल्याला कोणीतरी बोलतं, ज्या गोष्टी वारंवार कानावर पडतात त्याचा एक विश्वास बनत जातो, ज्याला आपण बिलीफ म्हणतो. तो मनामध्ये जेव्हा विश्वास बनतो म्हणजेच त्याचा पॅटर्न बनतो, आणि ह्याच आपल्यासाठी खूप धोकादायक आहे. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या, गुजराती लोकांची मुलं का बरं जास्तीत जास्त जॉब नाही करत, का ते जास्तीत जास्त व्यवसायामध्ये उतरतात? कारण त्यांच्यावर ते संस्कार झालेले असतात. त्यांचा बाप, त्यांची आई पहिलाच म्हणते, अरे तू शाळेला नाही गेलास तरी चालेल, शिकला नाहीस तरी चालेल, पण धंदा शिकायला पाहिजेस, कारण तुला पुढे जाऊन धंदाच करायचा आहे, शिक्षण महत्त्वाचं नाही. आता मी हे म्हणणार नाही की शिक्षण महत्त्वाचं नाही आणि तुम्ही शिकू नका, बिलकुल नाही, ते खूप महत्त्वाचं आहे, पण एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला नोकरीसाठीच तयार केलं जातं, एक नोकर बनवण्याचंच आपल्यावर संस्कार केले जातात. हे मी चुकीचं सुद्धा म्हणणार नाही, नोकरी करणं चुकीचं आहे असं मला बिलकुल म्हणायचं नाही. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल नोकरीमधून सुद्धा खूप चांगले पोटेन्शियल कुठे आहेत, कशाप्रकारे आपण बेस्ट एम्प्लॉई बनू शकतो, बेस्ट सॅलरी मिळवू शकतो, तर कमेंट करा, एक खूप छान व्हिडिओ मी त्यावर बनवू शकतो. पुढे जाण्याआधी ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग करण्यासाठी डिमॅट अकाउंट गरजेचं असतं. जर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून जर तुम्ही डिमॅट अकाउंट ओपन केलं तर मी जे ट्रेड करतो ते कॉल्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो रिचमीच्या माध्यमातून. सो लवकरात लवकर या नंबरला कॉल करू शकता, अदरवाईज डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवरून तुम्ही एक डिमॅट अकाउंट ओपन करू शकता. पुढचा आणि महत्त्वाची गोष्ट ही आहे बिझनेस ॲनालिसिस. तुम्हाला बिझनेस ॲनालिसिस करता येणं खूप महत्त्वाचं आहे, कारण यामध्ये एक फॅक्ट तुम्हाला सांगतो, एक सर्वे तुम्हाला मी सांगतोय, 90% बिझनेस आधीच बंद पडतात का 5 वर्षाच्या आधीच, कारण त्याचं प्रॉपर त्यांनी ॲनालिसिस केलेलं नसतं, तो बिझनेस चालत नाही म्हणून त्यांना बंद करावा लागतो. आणि या सगळ्यामध्ये 70% मध्यमवर्गीय लोकांनी सुरू केलेले बिझनेस असतात आणि ते बंद पडतात. इम्प्रॉपर ॲनालिसिस, जे मी ऑलरेडी एक पॉईंट सांगितला तो करतोय म्हणून मी करतोय, ही विचारसरणी आपल्याला बुडवते, प्रॉपर ॲनालिसिस आपल्याकडे नसतं. जर मी त्या व्यक्तीला जाऊन विचारलं ना इकडे डिमांड किती आहे, त्याला माहिती नसतं, इकडे सप्लाय किती होतो माहिती नसतं, अरे गावची लोकसंख्या 1000 आहे, तिकडे ऑलरेडी 5 दुकानं आहेत आणि ती 5 दुकानं कम्प्लीट 1000 लोकांना सर्व्हिस प्रोव्हाइड करतायत, सगळी लोकं सॅटिस्फाईड आहेत, मग तुझं 6वं दुकान तिथे कसं चालेल? तुझं काहीतरी डिफरन्शिएट असायला पाहिजे ना, वेगळं काहीतरी असायला पाहिजे, नाविन्य त्यामध्ये असायला पाहिजे, तेव्हाच तुमचा बिझनेस रन होणार. त्यामुळे पहिली गोष्ट, सप्लाय किती आहे, डिमांड किती आहे, या दोन्हीमध्ये जर तफावत असेल, मागणी जास्त असेल पण पुरवठा कमी असेल, तर 100% तुम्ही तिकडे फुलफिल करण्यासाठी जाऊ शकता. कपड्याचं दुकान सुरू करायचं आहे, प्रत्येकजण सगळं काही नवीन करू शकतो असं बिलकुल नाही, म्हणजे प्रत्येकानेच इलेक्ट्रिक कार बनवायला पाहिजे, प्रत्येकानेच रॉकेट बनवायला पाहिजे, प्रत्येकाने शास्त्रज्ञ व्हायला पाहिजे असं बिलकुल नाही. कॉमन गोष्टी खूप सारे लोक करू शकतात. आता माझंच उदाहरण घ्या, मी सिम्पल एक कॉमन गोष्ट करतोय, प्रॉपर फंड मॅनेजमेंटच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतोय, फायनान्शियल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतोय, पण यामध्ये डिफरन्शिएट करणं खूप गरजेचं आहे, नाविन्य आणि वेगळंपण काहीतरी त्यामध्ये असायला पाहिजे. आता वेगळंपण म्हणजे आपल्याकडे काय आहे, सिम्पल मी मराठी भाषेमध्ये तुमच्यासोबत संवाद साधतो, मी रोज तुमच्या भेटीला येतो, व्हिडिओच्या माध्यमातून असेल, आपलं बॉन्डिंग आहे,
तुम्हाला आपलेपणा वाटतो, मला तुमच्याकडे बघून आपलेपणा वाटतो, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्या पुढे जाऊन आपण जो रिसर्च प्रोव्हाइड करतो, आपली जी टीम आहे यावर तुमच्या लोकांचा विश्वास आहे, आणि याच्याही पुढे जाऊन आपण जे रिझल्ट्स दिलेत त्याला लोक खूप जास्त सॅटिस्फाईड आहेत, त्यांना आपले रिझल्ट्स खूप चांगले वाटले, म्हणून माउथ पब्लिसिटी झाली, बऱ्याच लोकांनी इतर लोकांना आपल्याकडे घेऊन आले. आणि हे करण्यासाठी आम्ही ऑलरेडी सर्वे केलेला होता. कुठल्या माध्यमातून? तुमच्या माध्यमातून. मी तुम्हाला विचारलं की तुम्ही काय एक्सपेक्ट करता, एक चांगला प्रोडक्ट, एक बेस्ट प्रोडक्ट काय असायला पाहिजे, हे मी तुमच्याकडून विचारून घेतलं, काढून घेतलं, माहिती घेतली, आणि त्यानंतर आम्ही या बिझनेसमध्ये उतरलो. हा सेम गोष्ट, हा सेम फंडा तुम्ही सुद्धा यूज करायला पाहिजे प्रत्येक क्षेत्रामध्ये. पुढे जाऊन डिमांड काय येणार, फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिक व्हेकल, इलेक्ट्रिक व्हेकलला खूप जास्त डिमांड येणार आहे, हे सगळं ठीक आहे, सरकार सुद्धा त्याला सबसिडी देतं, खूप सगळ्या गोष्टी सुरू आहेत, पण त्यामध्ये आपण काय करू शकतो? तुम्ही म्हणाल मी डायरेक्ट गाडी बनवू शकतो, थोडीच हजारो कोटीची डिमांड आहे, पण त्यासाठी एखादं चार्जिंग स्टेशन आपण उभा करू शकतो, आपल्याकडे जागा आहे का? ऑलरेडी जागा असते, त्या जागेमध्ये आपण चार्जिंग स्टेशन उभा करू शकतो. त्याचबरोबर त्या गाडीसाठी लागणारे वेगवेगळे पार्ट्स असतील ते पार्ट आपण बनवू शकतो. इव्हन मी तर म्हणेन त्या गाडीसाठी लागणारी टायर असेल, इनर असेल, कुठलीही गोष्ट असेल ती आपण बनवू शकतो. मिरर असेल, त्याचे प्लॅस्टिकचे पार्ट्स असतील, कुठलीही गोष्ट, एखाद्या छोट्या मोठ्या गोष्टीपासून आपण सुरुवात करू शकतो. इव्हन त्याची डीलरशिप आपण घेऊ शकतो, आत्तापासूनच त्याच्या मार्केटिंगची तयारी करू शकतो. जेवढं तुमचं बजेट आहे आणि प्रॉपर जे काही तुम्ही मार्केट अनालिसिस केलं आहे त्याचा विचार करून सुरुवात आपण करू शकतो. पुढचा आणि महत्त्वाचा पॉईंट, स्मॉल स्टार्ट विथ बिग व्हिजन. सगळ्यांची मोठी स्वप्न असतात, प्रत्येकाला टाटा अंबानी बनायचं आहे, पण सुरुवात हजारो लाखो कोटीपासून होईल का? प्रत्येकाचे वडील धीरूभाई अंबानी असतीलच आणि त्यांच्याकडे लाखो कोटी रुपये असतील असं बिलकुल होणार नाही. प्रत्येकाचे वडील रतन टाटा किंवा जमशेदजी टाटांसारखे असतील आणि लाखो कोटी त्यांच्याकडे आहेत असं बिलकुल होणार नाही. आपल्याला प्रत्येकाला मध्यमवर्गीय कुटुंबातून सुरुवात करायची आहे, छोट्या लेवलपासून सुरुवात करायची आहे. आता सपोज तुमच्याकडे कॅपॅसिटी आहे 20 लाख रुपये इन्व्हेस्ट करण्याची, पण त्याचं टेस्टिंग तुम्ही 1 ते 2 लाखापासूनच करायला हवी. जो प्रोडक्ट आहे, जी सर्व्हिस तुम्ही प्रोव्हाइड करणार आहात, ती छोट्या लेवलपासून टेस्ट करायला हवी. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर इलेक्ट्रिक व्हेकलची गाडीच बनवायची आहे, पण सध्या तुम्ही डिस्ट्रीब्युटर बना ना. फॉर एक्झाम्पल तुम्हाला फायनान्शियल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायचे आहेत, स्वतःचं म्युच्युअल फंड हाऊस सुरू करायचं आहे, स्वतःला तुम्हाला डायरेक्ट ब्रोकर बनायचं आहे, पण सुरुवात एका डिस्ट्रीब्युटरपासून करू शकता, सब ब्रोकरपासून बनू शकता, रिचमीचे पार्टनरसुद्धा बनू शकता. हो, आम्हीसुद्धा तुम्हाला अर्निंगचा एक मौका देतोय, आमच्याकडे जेवढे प्रोडक्ट आहेत ते सगळे प्रोडक्ट तुम्ही सेल करू शकता आणि त्याचं कमिशन तुम्हाला मिळतं. या नंबरला कॉल करा, सगळी माहिती मिळू शकते. पण एक गोष्ट लक्षात घ्या, सुरुवात ही प्रॉपर टेस्ट करूनच व्हायला पाहिजे. जेव्हा आम्ही फंड मॅनेजमेंटच्या सर्व्हिसेस तुम्हाला दिल्या, जे स्टॉक मी निवडतोय, जे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये बाय होतात, त्याची क्वालिटी काय आहे, खरंच तुम्हाला रिझल्ट्स मिळतात का, तुमचा फीडबॅक काय असतो, तुम्हाला तो कसा वाटला, या सगळ्या गोष्टी आम्ही पहिला जाणून घेतल्या आणि त्यानंतर काही इम्प्रूव्हमेंट्स करत गेलो आणि मोठ्या लेवलला याचं एक्सपान्शन केलं. म्हणूनच आज लाखो लोक आपल्या सर्व्हिसेस घेतात, हजारो लोकांनी आपल्या मेजर प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्ट केलेला आहे, हजारो कोटी रुपयाचा फंड आपल्या थ्रू इन्व्हेस्ट होतो याच विश्वासापोटी. आणि जेव्हा आम्ही हे बॅक टेस्टिंग केलं त्यानंतरच आम्ही याला एक्सपांड करू लागलो. तुम्हाला हॉटेल सुरू करायचं आहे, पहिला तुम्ही प्रोडक्ट बनवून तरी बघा, तुमचे डिश तरी बनवा. जर त्या लोकांना तुमचा प्रोडक्ट आवडला, मार्केटमध्ये जर लोकांनी त्याला ॲक्सेप्ट केलं, तरच तुम्ही त्याला मोठ्या लेवलला स्केल करू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जी डिश बनवायची आहे ती घरी तुम्ही बनवली, तो प्रोडक्ट तुम्ही स्विगी थ्रू सेल केला, झोमॅटो थ्रू सेल केला, किंवा लोकल मार्केटमध्ये तुमच्या ओळखीने सेल केला, आणि जर लोकांना तो आवडला, डिमांड वाढली, तर मात्र छोट्या क्लाउड किचनपासून किंवा एखाद्या छोट्या हॉटेल धाब्यापासून सुरुवात करू शकता. यालाच म्हटलं जातं टेस्टिंग करणं आणि त्याचं व्हॅलिडेशन करणं. हे जेव्हा फुलप्रूफ होईल तेव्हा अजून नेक्स्ट स्टेप तुम्ही घेऊ शकता, मग फंड रेझिंग असेल, बाकी बऱ्याच गोष्टी आहेत, त्यावर पण मी व्हिडिओ बनवू शकतो. जर तुम्ही ऑलरेडी चांगला बिझनेस करत असाल आणि तुम्हाला फंडची गरज असेल, तो कसा रेज करायचा, कशाप्रकारे मोठमोठ्या इन्व्हेस्टमेंट आणायच्या, कशाप्रकारे तुमच्या आयडियाज रियालिटीमध्ये उतरायच्या, हे पण जाणून घ्यायचं असेल, कमेंट करा, त्यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवू शकतो. आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला आम्हाला सपोर्ट करायचाच असेल तर व्हिडिओला लाईक करा. खूप कमी लोक लाईक करतात, व्हिडिओ तर तुम्हाला आवडतो पण तुम्ही लाईक करायला हवं ना, तुमची मतं मला कमेंट करून सांगायला हवी, आणि नेहमीप्रमाणे चॅनललाही सबस्क्राईब करायला हवं. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.